तर झी 24 तासवर आता आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर. अतिशय महत्त्वाची बातमी, राणा दाम्पत्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. राणा दाम्पत्याला काल पोलिसांनी अटक केली आणि त्यांना खार पोलीस स्टेशनमधून सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये हलवण्यात आले आणि आता सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे. राणांवर 353 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. झी 24 तासला ही एक्सक्लुझिव्ह माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर राणा दाम्पत्याला आज बांद्रा कोर्टात हजर केलं जाणार आहे. सकाळी 11 वाजता त्यांना बांद्रा कोर्टात हजर केलं जाईल. पोलीस दोघांची रिमांड मागण्याची शक्यता आहे आणि आत्ता त्यांच्यावर एक नवा गुन्हा दाखल झालेला आहे. ॲडव्होकेट रिझवान मर्चंट हे राणा दाम्पत्याची बाजू आज कोर्टात मांडणार आहेत. ॲडव्होकेट प्रदीप घरत हे सरकारतर्फे युक्तिवाद करणार आहेत. तर राणा दाम्पत्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्यासोबत आहे. मेघा, राणा दाम्पत्य आणखी त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. काल त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्यांना अटक झालेली आहे आणि आज सकाळी त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा आहे. नेमके काय अपडेट्स आहेत? आज त्यांना कोर्टातसुद्धा हजर केलं जाणार आहे या संदर्भात. मेघा, अमित, राणा दाम्पत्याच्या अडचणीमध्ये अजून वाढ झालेली आहे, कारण त्यांच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 553 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण काल बघितलं तर कालच चिथावणी कोण भाषण दिल्याबद्दल आणि नागरिकांना एक चिथावणी दिल्याबद्दल एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच संदर्भात ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कार खार पोलीस स्टेशनमधून सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे. सध्या मी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि इथेच आता त्यांच्यावर जो दुसरा गुन्हा आहे तो नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. किती वाजता त्यांना कोर्टात नेलं जाईल? हजर केला अमित 11 वाजल्यानंतर दोन्ही दाम्पत्यांना, म्हणजे राणा दाम्पत्यांना वांद्र्याच्या सुट्टीकालीन जे कोर्ट असतं त्याच्यामध्ये हजर केलं जाईल. त्यांच्यातर्फे म्हणजे राणा दाम्पत्यामार्फत ॲडव्होकेट रिझवान मर्चंट आहेत, ते बाजू मांडतील. तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीप भरत आहेत, ते सरकारची बाजू मांडतील. तर दुसरीकडे आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जे शिवसैनिकांनी बॅरिकेड्स तोडून राणा यांच्या घराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता त्या शिवसैनिकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लोकांवर आणि वेगवेगळ्या प्रकारे गुन्हा दाखल झाल्याचं दिसत आहे. खरं आहे मेघा, धन्यवाद तुमच्याकडून. आम्ही ही वेळोवेळी माहिती घेत राहूया. राणा दाम्पत्याला थोड्याच वेळात, म्हणजे साधारणपणे 11 वाजता कोर्टात नेलं जाणार आहे, त्या संदर्भात सुद्धा तुमच्याकडून आपण वेळोवेळी अपडेट्स घेत राहूया. तुर्तास आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.